हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण तीन मे दोन हजार वीस या दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि याची या चालू घडामोडींची जी माहिती आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डब्लू विठ्ठल जोशी डॉट कॉम या वेबसाईटवरसुद्धा मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे आता तुम्हाला ह्या चालू घडामोडी लिहून घ्यायची किंवा स्क्रीनशॉट काढायची आवश्यकता नाही कधीही तुम्ही तारखेनुसार चालू घडामोडी या वेबसाईटवर पाहू शकता चला तर मग आता चालू घडामोडींची माहिती पाहूयात आपण पहिला प्रश्न आहे ऑनलाईन महासभा घेणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती तर ऑनलाईन सभा घेणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका सांगली मिरज आणि कुपवाडा आहे पहिल्यांदाच म्हणजे कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि शासनाच्या सूचनेनुसार सभा सभा घेण्यासाठी सर्व सदस्यांना एकत्र बोलावणं शक्य आहे म्हणून झूम ॲपचा वापर करून सांगली महानगरपालिकेने आपली महासभा घेतलेली आहे तर त्यासाठी झूम ॲपचा त्यांनी वापर केलेला आहे सांगली महानगरपालिकेविषयी माहिती सांगायची झाली तर सांगली आणि मिरज या दोन महत्त्वाच्या शहरांपासून ही महानगरपालिका तयार होते आणि दक्षिण महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे तर हा एक प्रश्न लक्षात ठेवा दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका सांगली मिरज कुपवाड ही महानगरपालिका आहे आणि सध्या या ठिकाणी भाजप या पक्षाची सत्ता आहे त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे कामगार दिन कधी असतो तर सर्वांनाच माहीत आहे कामगार दिन हा एट मे या दिवशी साजरा केला जातो एट मेलाच आपला महाराष्ट्र दिनसुद्धा असतो आणि एक मेलाच मे दिनसुद्धा म्हणतात मग आता कामगार दिनाविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेला कामगारांचं प्रचंड शोषण होत होतं आणि कामगारांना पंधरा पंधरा तास कराव काम करावं लागत होतं मग कामगारांनी आठ तास का कामाचे आठ तास व्हावे यासाठी प्रयत्न केला त्यामधूनच ऑस्ट्रेलियामध्ये तो प्रयत्न पहिल्यांदा यशस्वी झाला आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकवीस एप्रिल हा सर्वप्रथम कामगार दिन म्हणून साजरा केला पुढे अमेरिकेमध्ये कामगारांना आठ तास मिळावे त्यासाठी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये काही कामगारांचं गोळीबारामुळे निधन झालं आणि मग ती घटना एट मेला झालेली आहे मग पुढे कामगारांच्या समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी सिटाडोच्या दुर्घटनेला म्हणजे सिटाडो हे अमेरिकेमधील शहर आहे सिटाडो या शहरामध्येच ती दुर्घटना झाली होती तर सिट्राडोच्या दुर्घटनेला श्रद्धांजली म्हणून एट मे या दिवशी या दिवसाची निवड केली पुढे एकोणीसशे चार साली आमस्टरडॅम येथे झालेल्या सेटंड इंटरनॅशनल संघटनेच्या परिषदेत संपूर्ण जगातील कामगार संघटनांना हे आव्हान करण्यात आलं की एक मे हा दिवस आठ तास दिवस म्हणून साजरा करावा मग पुढे भारतात पुढे एक मे हा दिवसच मग आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला भारताविषयी माहिती द्यायची झाली तर भारतात कामगार दिन म्हणजे सर्वप्रथम भारतामध्ये कामगार दिन हा भारतातल्या लेबर किसान पार्टीने एट मे एकोणीसशे तेवीस या रोजी पहिल्यांदा साजरा केला आणि याचवेळी भारतात पहिल्यांदाच लाल झेंडा त्रामराल दिनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात आला त्याच्यानंतर एट मे या दिवसाला ट्रामराल दिन किंवा मे दिन म्हणून मान्यता मिळालेली आहे तर हा त्याचा इतिहास आहे त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे इरफान खान कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर आत्ता नुकतंच इरफान खान यांचं निधन झालेलं आहे आणि ते प्रसिद्ध अभिनेते होते ते चित्रपट या क्षेत्राशी संबंधित होते आता इरफान खानविषयी माहिती द्यायची झाली तर त्यांचं स... त्यांचं जे जन्म आहे तो सात जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट या दिवशी राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी झाला त्यांचं त्यांनाच साहबजादे इरफान अली खान असं सुद्धा म्हणतात त्यांचं निधन हे एकोणतीस एप्रिल दोन हजार वीस रोजी वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी महाराष्ट्रातील आपल्या मुंबई या शहरामध्ये झालं त्याच्यानंतर इरफान खानविषयी अजून माहिती द्यायची झाली तर इरफान खान हा नेमशेट स्लम डॉट मिलिनियर या इंग्रजी चित्रपटांमुळे व पानसिंग तोमर मटबूल या हिंदी चित्र चित्रपटांमुळे प्रकाश झोतात आला दोन हजार अठरामध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे तर हेही लक्षात असू द्या इरफान खान यांना दोन हजार अठरामध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या पिक्चरविषयी माहिती द्यायची झाली तर ॲसिड फॅक्टरी हा इंग्रजी पिक्चर आहे एक डॉक्टर की मोत हा हिंदी आहे जुरासिक वर्ल्ड हा इंग इंग्रजी पिक्चर आहे द अमेझिन स्पायडरमॅन इंग्रजी पिक्चर आहे द वॉरियर इंग्रजी पिक्चर आहे म्हणजे त्यांनी हॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलेलं आहे नेमशेख हा सुद्धा इंग्रजी पिक्चर आहे पानसिन तोमर मटबुल त्याच्यानंतर रोड त्याच्यानंतर सलाम बॉम्बे हासिल हे हिंदी चित्रपट आहेत त्यांचे आणि इंग्रजी चित चित्रपटांमध्ये अजून प्रसिद्ध चित्रपट आहेत लाईफ ऑफ पाय लाईफ इन मेट्रो त्याच्यानंतर सच अ लॉन जर्नी त्यानंतर स्लम डॉट मिलेनियर हे त्यांचे काही इंग्रजी चित्रपट आहेत आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मॅटर हॉर्न पर्वत कोणत्या देशात आहे तर मॅटर हॉर्न पर्वत स्विट्झर्लंड या देशामध्ये आहे कोरोनाविरुद्ध भारत शासनाने जे प्रयत्न केलेले आहेत त्यामुळं कोरोना कमी प्रमाणात भारतामध्ये पसरत आहे तर त्याचा सन्मान म्हणून स्वित्झर्लंड या देशाने या देशाने अनोख्या पद्धतीने भारताचे कौतुक केले आहे आणि भारताच्या सन्मानार्थ लेसर लाईटच्या मदतीने मॅटर हॉर्न पर्वताला तिरंग्याच्या रंगात रंगवण्यात आले मॅटर हॉर्न डोंगर स्वित्झर्लंडमध्ये स्विस आल्पस या ठिकाणी आहे हे सुद्धा माहिती असू द्या त्याच्यानंतर तर त्यामुळे मी विचारलेलं होतं की मॅटर हॉर्न हा पर्वत कुठे आहे तर या पर्वतावर लेझरच्या सहाय्याने भारताचा तिरण राहा धोस दाखवण्यात आला आणि तो स्वित्झर्लंड या दे देशामध्ये दे आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कोरोफ्लू ही लस कोणती कंपनी तयार करत आहे तर कोरोफ्लू ही जी लस आहे ही भारत बायोटेक ही कंपनी तयार करत आहे आणि ही जी कंपनी आहे भारत बायोटेक ही हैदराबाद या ठिकाणी आहे आणि कोरोनाचा लस तयार करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मॅडिसन लस कंपनी फ्लुजन या या दोघांच्या मदतीनं हैदराबाद येथील भारत बायोटेक ही कंपनी कोरोना ह्या कोरोनाच्या संदर्भात लस तयार करत आहे आणि त्या लसीलाच क्रोरो असं नाव देण्यात आलेलं आहे आणि ही जी लस आहे ही नाटाच्या वाटे देण्यात येणार आहे त्याच्यानंतर या लसीचे एकूण तीस कोटी डोस जगात वितरित केले जाणार आहेत फ्ल्यूजेन ही लस कंपनी त्यांची सध्याची उत्पादन प्रक्रिया भारत बायोटेकला देणार असून त्यामुळे लशीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण अमेरिकी क्रिकेट टीमचा कोच म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अमेरिकी क्रिकेट टीमचा कोच म्हणून जगदीश जगदीश अरुण कुमार या भारतीय क्रिकेट खेळाडूची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर जडदीस अरुण कुमार हे, हे थे थे जे आहेत हे कर्नाटक या राज्याचे आहेत मूळचे आणि कर्नाटक राज्याच्या क्रिकेट टीममार्फत ते खेळत होते त्याच्यामध्ये आपलं जे जागतिक क्रिकेट स्पर्धा असतात त्याच्यावर आय सी सीचं नियंत्रण असतं आय सी सी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल हा लॉम फॉर्म खूप परीक्षांना आपल्याला विचारलेला आहे त्याच्यानंतर आय सी सीची स्थापना ही पंधरा जून एकोणीसशे नऊ या दिवशी झालेली आहे आय सी सीचं मुख्यालय दुबई या शहरामध्ये आहे आणि दुबई हे शहर यू ए ई म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये आहे सध्या आय सी सीचे सीई ओ मनू सहानी आहेत आणि आय सी सीचे अध्यक्ष शेशांत मनोहर आहेत तर याच्यावरसुद्धा प्रश्न आलेले आहे की आय सी सीचे अध्यक्ष कोण आहेत वगैरे आणि सुद्धा प्रश्न आलेले आहेत नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने कोविड एकोणीसच्या प्रतिबंधासाठी आयुर् रक्षा क्लिनिक सुरू केले आहे तर केरळ या राज्याने कोविड एकोणीस म्हणजेच कोरोना आपण त्याला म्हणतो याच्या प्रतिबंधासाठी आयुर् रक्षा हे क्लिनिक सुरू केलेलं आहे आता केरळ विषय माहिती दान केरळ या राज्यामध्ये कोरोनाचा फार मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आलेला आहे तिथली रुग्णांची संख्या जवळपास आता नसल्यातच जमा आहे इतकी कमी झालेली आहे केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आहे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन ते भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे आहेत याचे केरळ या राज्याचे जे राज्यपाल आहेत ते आहेत आरिफ मोहम्मद खान त्याच्यानंतर केरळच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस मणिकुमार आहेत केरळला दोन राज्य लागून आहेत एक आहे तमिळनाडू आणि दुसरं आहे कर्नाटक केरळच्या लो म्हणजे केरळमध्ये लोकसभेच्या एकूण वीस जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण नऊ जागा आहेत व केरळ विधानसभेमध्ये एकूण चाळीस सॉरी एकूण एकशे चाळीस जागा आहेत म्हणजे केरळच्या विधानसभेमध्ये एकशे चाळीस जागा आहेत लोकसभेच्या वीस जागा आहेत आणि राज्यसभेच्या नऊ जागा आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर कोणाची नेमणूक झाली आहे तर मुंबई उच्च ने, न्याय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर दीपांकर दत्ता यांची नेमणूक झालेली आहे आता मुंबई उच्च न्यायालयाची तीन खंडपीठ आहेत एक आहे नागपूर दुसरं औरंगाबाद आणि तिसरं पणजी पणजी ही गोव्याची राजधानी आहे आणि आपलं मुंबई उच्च न्यायालय हे, हे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांसाठी आणि दादरा व नगर हवेली आणि त्याच्यानंतर दिव व दमन या केंद्रशासित प्रदेशासाठी आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पुरुषांची जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा -20 दोन हजार एकवीसमध्ये कोणत्या देशात होणार आहे तर पुरुषांची जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा -20 दोन हजार एकवीसमध्ये सर्बिया या देशामध्ये होणार आहे सर्बिया हा देश युरोप खंडामध्ये आहे याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की सर्बिया देश कोणत्या खंडामध्ये आहे तर युरोप खंडामध्ये आहे सर्बियाची राजधानी बेलग्रेड ही आहे सर्बियाची जी करन्सी आहे ती सर्बियाई दिनार ही आहे सध्या सर्बियाचे पंतप्रधान एना ब्रान हे आहेत आणि सर्बियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर उसीक हे आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे त्या दहावा प्रश्न आता आपण पाहणार आहोत कतार या देशात भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कतार या देशामध्ये दे भारताचे राजदूत म्हणून दीपक मित्तल यांची नेमणूक करण्यात आलेली आहे कतार हा आशिया खंडामधील देश आहे कतारची राजधानी दोहा आहे कतारचं जे चलन आहे ते कतरी रियाल हे आहेत आणि ट्रत कतार या देशाचे पंतप्रधान शेख खालिद्दीन खलिफा बिन आब्देल अजिज अल थानी हे आहेत नाव खूपच मोठं आहे त्यांचं पण ते आहेत त्याच्यानंतर आता अठरावा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा प्रश्न आहे ऋषी कपूर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि उद्या मी सर्वांना माहिती आहे याचं उत्तर आणि उद्याच्याला परत आपण नवीन चालू धडामोडींसह भेटणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच